मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर निवासस्थानी। मुख्यमंत्री शासकीय कामाव्यतिरिक्त डिनर डिप्लोमसीची माहिती। औरंगाबाद डीएमआयसी ऑरिक सिटी शेंद्रा इथे जाणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। ऍडव्हान्टेज महाराष्ट्र एक्सपो 2023 करणार उद्घाटन। मुंबई दौऱ्यावरती असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवनात भेट। राज्यपालांकडून योगी आदित्यनाथ यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट। यावेळी शिंदे आणि फडणवीसांची उपस्थिती। आमदार धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंना फोन। धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची रुग्णालय प्रशासनाकडून जाणून घेतली माहिती। तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जात घेतली धनंजय मुंडेंची भेट। प्रकृतीची केली विचारपूस खासदार सुनील तटकरे यांची उपस्थिती। सिनेट निवडणुकीसाठी आदित्य ठाकरे यांनी बोलावली पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक। सिनेट निवडणुकीमध्ये यश मिळवण्यासाठी आदित्य ठाकरे लागले कामाला। पिंपरी चिंचवड इथे खासदार सुप्रिया सुळेंची आज पत्रकार परिषद। विद्या चव्हाण फौजिया खान तसंच शहरातली प्रमुख नेते मंडळी आणि पदाधिकारी राहणार उपस्थित। भाजपचे आमदार नितेश राणेंचं जितेंद्र आव्हाडांना पत्र। आपली श्रद्धा औरंगजेबावर हे केव्हा सिद्ध या शब्दात राणेंचा आव्हाडांना टोला। आमदार आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय आणि युवा सेनेचे कोषाध्यक्ष अमेय घोले शिंदे गटाच्या वाटेवरती असल्याची चर्चा। त्यात घोलेंच्या फेसबुक पोस्टनं चर्चांना आणखी उधाण। अमेय घोले आदित्य ठाकरेंवरती नाराज असल्याची माहिती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे व्हॉइसरॉय ऑफ महाराष्ट्र आहेत। नेरूळ इथे आगरी कोळी महोत्सवाच्या उद्घाटनावेळी जितेंद्र आव्हाड यांची एकनाथ शिंदेंवर टीका। फडणवीस आणि महावितरण कर्मचाऱ्यांची बैठक यशस्वी। राज्यातील महावितरणच्या 20 कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला। तर राज्य सरकार कोणत्याही कंपन्यांचं खासगीकरण करणार नाही तर 20 कंपन्यांमध्ये सरकार गुंतवणूक करणार। देवेंद्र फडणवीसांचं महावितरणच्या कर्मचाऱ्यांना आश्वासन। आमदार चंद्रकांत पाटील यांची आमदार एकनाथ खडसेंवर पुन्हा एकदा टीका। शेतजमिनीमधनं अवैधरित्या गौण खनिज उत्खनन करून 400 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप। घोटाळ्याचे पुरावे असल्याचाही दावा। चौकशीची केली मागणी। आपण महापुरुषांबाबत किंवा स्त्रियांविषयी कधीही चुकीचं बोललेलो नाही। आपण आपल्या भूमिकेवरती ठाम। भाजपनं आपल्याला विरोधी पक्षनेते पद दिलेलं नाही त्यामुळे त्यांना राजीनामा मागण्याचा अधिकार सुद्धा नाही। विरोधी पक्षनेते अजित पवारांचं विरोधकांच्या आरोपांवर स्पष्टीकरण। चंद्रपूर वर्धा पूल प्रकरणी अजित पवारांचं भाष्य। हा जनतेचा पैसा, गरज लागली तर एसआयटीची स्थापना करा। सगळी चौकशी करून जबाबदार कोण आहे हे समोर आणा। अजित पवारांची सरकारकडे मागणी। शिंदेगट आणि जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाची युती। दोनही पक्ष संघर्षातनं पुढे आलेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विधान। महाराष्ट्राला एकनाथ शिंदेंच्या रूपानं धाडसी मुख्यमंत्री मिळाला। त्यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीनं प्रभावित होऊनच आम्ही युतीचा निर्णय घेतला। जोगेंद्र कवाडेंकडनं मुख्यमंत्र्यांचं कौतुक। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांची तेलंगणाचे काँग्रेस प्रभारी म्हणून नियुक्ती। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नियुक्ती केल्याची माहिती। गुजरात विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाची कारणं शोधण्यासाठी समितीची स्थापना। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची माहिती। महाराष्ट्रातील काँग्रेस नेते नितीन राऊत समितीचे अध्यक्ष। 2 आठवड्यामध्ये अहवाल सोपवणार। औरंगजेबाच्या वक्तव्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं ट्वीट करत स्पष्टीकरण। नीच आणि क्रूरकर्म्याला मी स्वप्नातही जी असं म्हणू शकत नाही। हिंदीतनं उत्तर देत असताना जितेंद्र आव्हाड हे औरंगजेबाला क्रूर मानत नाहीत असं उपरोधानं म्हटल्याचं स्पष्टीकरण। अनिल परब यांची 10 कोटी 20 लाखांची संपत्ती ईडीकडनं जप्त। दापोलीमधल्या साई रिसॉर्टशी संबंधित संपत्तीवरती कारवाई केल्याची माहिती। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी परब यांच्या संपत्तीवर कारवाई। महाविकास आघाडीमध्ये येण्याबाबत वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या वक्तव्याविषयी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टीका। काँग्रेसला ब्लॅकमेल करण्याचा त्यांचा सातत्यानं प्रयत्न असल्याचं पटोलेंचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला जाणार। राज्यात परकीय गुंतवणूक आणण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांचा दौरा। उद्योगमंत्री उदय सामंत सुद्धा दौऱ्यामध्ये सहभागी होणार। 14 ते 20 जानेवारी दरम्यान दावोसचा दौरा।
साहित्यिक गदी माडगुळकर यांच्या स्मारकाचं काम एका वर्षात पूर्ण करा, त्यासाठी येत्या आठवड्यात निविदा प्रक्रिया सुरू करावी, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश. अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळानं घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, मुख्यमंत्र्यांकडनं अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांवरती तोडगा काढण्याचं आश्वासन. वरिष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदी नियुक्ती, सरकारनं निर्माण केलं विशेष पद. महालक्ष्मी रेस्कोर्सवरती थीम पार्क उभारण्यासाठी पालिकेच्या पुन्हा हालचाली सुरू, भूखंडाच्या लीजची मुदत संपलेली असल्यामुळे जागेचा ताबा देण्यासाठी पालिका राज्य सरकारला पत्र पाठवणार. अपक्ष खासदार नवनीत राणा आज बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी शिवडी दंडाधिकारी न्यायालयात हजर राहण्याची शक्यता, या प्रकरणामधनं दोषमुक्ततेसाठीची त्यांची याचिका मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळून लावली आहे. चित्रा वाघ आणि उर्फी जावेदच्या वादात महिला आयोग उतरलं, भाषा नको तर कृती करा, चित्रा वाघ यांचं महिला आयोगाला उद्देशून ट्वीट, तर कुणी कोणते कपडे घालावेत हा ज्याचा त्याचा अधिकार, महिला आयोगाच्या अध्यक्षांचं उत्तर. शहरी नक्षलवाद प्रकरणातील आरोपी वकील सुरेंद्र गडलिंग यांची जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका, मुंबई सत्र न्यायालयातल्या विशेष एनआयए कोर्टानं डिफॉल्ट जामीन फेटाळण्याच्या निर्णयाला आव्हान. जेईईच्या मेन परीक्षेला उच्च न्यायालयात आव्हान, याचिकेला नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडनं जोरदार विरोध, याचिकेतील माहिती दिशाभूल करणारी असल्याचाही दावा. वर्ध्यामधली शासकीय दुग्धशाळा गेल्या 7 महिन्यांपासून बंद असल्यानं शेतकरी आणि दुग्ध व्यावसायिक खासगी डेअरींकडे, मात्र शासकीय दुग्धशाळा आणि योजना का बंद होत आहेत हा सवालही उपस्थित. अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांची नार्को टेस्ट करा या मागणीसाठी अमरावतीतल्या वरुडमध्ये सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचं उपोषण, 2019 साली विधानसभा प्रचारादरम्यान भुयार यांचं वाहन अडवून 6 अज्ञातांनी गोळ्या झाडल्या आणि वाहनाची जाळपोळ केल्याची झाली होती तक्रार. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मध्यरात्री अवकाळी पावसाची हजेरी, तापमानातही मोठी घट, शेतकरी पुन्हा एकदा संकटात. बदलत्या वातावरणामुळे आंब्यावरती तुडतुडा, फळगुळ आणि पुनर्मोहाचं संकट, त्यामुळे यंदाच्या आंबा हंगामाची सुरुवात दमदार होणार नसल्याचं चित्र. हिंगोलीमधल्या वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाला स्थगिती, बाजार समितीच्या निवडणूक निकालात मतपत्रिकेचा घोळ झाल्याचं निदर्शनास, उपनिबंधकांकडनं स्थगितीचे आदेश, राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका. मुंबईचं किमान तापमान 15 अंशांवर तर थंड हवेचं ठिकाण अशी ओळख असलेल्या माथेरानचं किमान तापमान 18 अंश, मुंबईत सध्या माथेरानपेक्षा सुद्धा जास्त थंडी. जळगाव जिल्ह्याएरवी उच्च तापमानासाठी ओळखला जातो, मात्र गेल्या 2 दिवसात किमान तापमानात मोठी घट झाली आहे, तापमानाचा पारा सध्या 9 अंशांवरती आहे, जिल्ह्यामध्ये थंडीची लाट पसरली आहे. रेशन धान्याचा अवैधरित्या साठा केलेल्या 2 गोडाऊन्सवरती छापा, जळगावचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी धरणगाव येथील 2 धान्य गोडाऊनवरती छापेमारी करत ही गोडाऊन सील केली आहे. सातारा जिल्ह्यातल्या मांढरदेवीची यात्रा आजपासून, सलग 3 दिवस चालणाऱ्या यात्रेसाठी प्रशासनाकडनं विविध निर्बंध, आजपासून बालविवाह मुक्त परभणी अभियानाला सुरुवात, जिल्हाधिकारी आचल गोयल यांची संकल्पना, 26 अधिकाऱ्यांची टीम रोखणार जिल्ह्यातले बालविवाह. औरंगाबाद महानगरपालिकेत नोकर भरती होणार, सरकारकडे प्रस्ताव सादर. सातारा येथील आंबेनळी घाटातील वाहतूक धीम्या गतीनं, काल तब्बल 6 तास वाहतूक होती विस्कळीत. ठाण्यातल्या कापूरबावडी परिसरात पूर्व द्रुतगती महामार्गावरती कारला आग, आगीमुळे वाहतुकीची कोंडी. विनयभंगाचा आरोप असलेल्या डॉक्टर सुशांत कदम याला मुंबईतील दिंडोशी पोलिसांकडून अटक, डॉक्टर सुशांत कदमवरती महिला डॉक्टरला घरी एकटी पाहून तिचा विनयभंग केल्याचा आरोप, कदमला 1 दिवसाची पोलीस कोठडी. उरण येथील वृद्ध महिलेची गळा दाबून हत्या, हत्येप्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी घेतलं ताब्यात. बीडजवळ धुळे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरती ट्रक आणि उसाच्या ट्रॅक्टरमध्ये भीषण अपघात, अपघातात इतर 5 गाड्यांचं प्रचंड नुकसान, सुदैवानं अपघातात जीवितहानी नाही. खोदकामातनं मिळालेलं सोनं कमीत कमी किमतीमध्ये देतो असं सांगत 20 लाखांचा दरोडा टाकणाऱ्या चौघांना अटक, महागाव पोलीस आणि एलसीबी पथकाची कारवाई, आरोपींकडनं 6,20,000 रोख रोकड जप्त. भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यांमध्ये राज्यात पुण्याचा पहिला तर नाशिकचा 2रा नंबर,
नाशिक परिक्षेत्रामध्ये 2022 साली 175 लाचखोर, भ्रष्टाचारात पोलीस खाते अव्वल स्थानी, त्याखालोखाल महसूल विभागाचा क्रमांक। मुंबईच्या विक्रोळीतील सिद्धिविनायक सोसायटीचं पार्किंग लिफ्ट कोसळली, 23व्या मजल्यावरनं लिफ्ट कोसळल्यामुळे एका कर्मचाऱ्याचा मृत्यू। दिवावसई मार्गावरील धक्कादायक व्हिडिओ समोर, रेल्वे आली तरी सुद्धा गाडी फाटक मात्र उघडलेलंच, तर फाटकावरचा गेटमन झोपलेला आढळला, सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल। बाळंतपणासाठी मुलीला माहेरी आणताना दुचाकीचा अपघात, वळणावरती रस्त्यालगतच्या खोल खड्ड्यात दुचाकी कोसळली, बाप आणि गर्भवती लेकीचा मृत्यू। नाशिक जिल्ह्यातील बैलगाडा प्रेमींना बैलगाडा शर्यतीचा आनंद लुटता येणार, लंपी आजाराच्या पार्श्वभूमीवरती घातलेली बंदी उठवली, जनावरांचा बाजार, बैलगाडा शर्यती, जत्रा भरवण्यावरती घातलेली बंदी उठवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। बेकायदेशीर पद्धतीनं रेशनच्या धान्याची अफरातफर करून काळा बाजार करणारी टोळी पकडली, दौंड तालुक्यातील यवत हद्दीत स्थानिक गुन्हे शाखा आणि यवत पोलिसांची सापळा रचून कारवाई, तिघांना केली अटक। विराट आणि अनुष्काचं देवदर्शन, वृंदावनमधल्या प्रसिद्ध आश्रमाला भेट देऊन केला दानधर्म, दोघांनी जवळपास एक तास आश्रमात राहून ध्यानधारणा केल्याची माहिती। केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांचा विमानाचं काल रात्री गुवाहाटीमध्ये आपत्कालीन लँडिंग करावं लागलं। अमित शहा अगरतळा इथे जात होते, मात्र प्रतिकूल हवामानामुळे या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग केलं गेलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 जानेवारीला परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाद्वारे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार असल्याची माहिती। भारत आणि श्रीलंका यांच्यात आज पुण्यामध्ये दुसरा T20 सामना, हा सामना जिंकून मालिका जिंकण्याच्या इराद्यानं भारतीय संघ मैदानामध्ये उतरणार, कप्तान हार्दिक पांड्या काही बदल करण्याची शक्यता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला इंग्लंडचे राजे चार्ल्स तृतीय यांच्याशी दूरध्वनीवरनं संवाद, चार्ल्स राजे बनल्यानंतर मोदींसोबतचं पहिलं संभाषण। काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी रुटीन चेकअपसाठी दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तिरुपती मंदिरात रेकॉर्ड ब्रेक दान, तब्बल 7.6 कोटी रुपये दानपेटीत जमा। बिहारच्या पाटण्यामध्ये पेपरफुटीवरनं राज्य सरकारच्या विरोधात निदर्शनं करणाऱ्या उमेदवारांवरती पोलिसांनी केला लाठीचार्ज। कर्नाटक काँग्रेसचे नेते सिद्धरामय्यांकडनं मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना कुत्र्याची उपमा, पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोम्मई कुत्र्याच्या पिल्लाप्रमाणे थरथर कापतात, सिद्धरामय्यांची कडवट टीका। चांद्रयान 3 ची तयारी पूर्ण, जून जुलैमध्ये लॉन्चिंग, इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांची माहिती। गगनयान प्रक्षेपण 2024 पर्यंत तांत्रिकदृष्ट्या महत्वपूर्ण, इस्रोचे अध्यक्ष तसंच अंतराळ विभागाचे सचिव डॉक्टर एस सोमनाथ यांची नागपूर इथे माहिती। भारतीय महसूल सेवेचे मृत्युंजय शर्मा यांची नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या संचालकपदी पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली आहे। जम्मू काश्मीरमध्ये सीआरपीएफचे अतिरिक्त 1800 जवान तैनात करणार, जम्मूतील राजौरी आणि पूंछ जिल्ह्यातील वाढते दहशतवादी हल्ले आणि नागरिकांच्या वाढत्या हत्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा निर्णय। राष्ट्रीय हरित हायड्रोजन वीजनिर्मिती प्रकल्पाला केंद्र सरकारकडनं मंजुरी, हरित जलविद्युत योजनेअंतर्गत 2030 पर्यंत 8 लाख कोटी रुपयांची थेट गुंतवणूक होणार, 6 लाख रोकऱ्या निर्माण होणार असल्याचाही दावा। फोन पेनं सिंगापूरमधनं भारतात मुख्यालय हलवल्यामुळे वॉलमार्टनं आकारला 8,300 कोटी रुपयांचा कर, मूळ कंपनी फ्लिपकार्ट ताब्यात घेतल्यानंतर वॉलमार्ट फोन पेचा मोठा भागधारक आहे। संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या फुटबॉल संघात कोल्हापूरच्या 5 खेळाडूंची निवड, संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेची पात्रता फेरी पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये पार पडणार। अव्हेंजर्स हॉकाय जेरेमी रेनरच्या अंगावरनं गेला 6,500 किलो वजनाचा बर्फ हटवणारा ट्रक, रुग्णालयातनं पोस्ट केला फोटो। अभिनेता अरॉन टेलर जॉन्सन जेम्स बॉन्डची भूमिका साकारणार असल्याची चर्चा, जगभरातनं टेलर यांच्या चाहत्यांकडनं शुभेच्छांचा वर्षाव। सुप्रीम सोव्हिएत म्हणजेच रशियन संसदेचे माजी अध्यक्ष रुस्लान यांचं वयाच्या 80व्या वर्षी निधन।
पाकिस्तानचे माजी सेना प्रमुख जनरल बाजवा हनी ट्रॅपसाठी चित्रपट अभिनेत्रींचा वापर करायचे. निवृत्त सेना अधिकाऱ्यांच्या आरोपामुळे पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ. मायक्रोसॉफ्टची व्हिडिओ गेम कंपनी झेनिमॅक्स स्टुडिओमध्ये पहिली कामगार संघटना स्थापन होणार. आर्थिक संकटापाठोपाठ वीज टंचाईमुळे पाकिस्तान भिकेला. सर्व बाजारपेठा, मॉल्स आणि लग्नाचे हॉल रात्री लवकर बंद करण्याचे आदेश. रस्त्यावरचे दिवे, सरकारी कार्यालय आणि इमारतींमध्ये विजेचा कमीत कमी वापर करण्याचंही आवाहन. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.